राज्यात तलाठी परीक्षेत उडालेल्या गोंधळामुळे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निंबाळकर यांनी केली. चांद्रयान 3 चा चांद्रयान 2 आता संपर्क झालाय. इस्रोनं ट्विट करत ही माहिती दिली आहे. चांद्रयान 3 विक्रम लँडरनं चांद्रयान 2 मिशनच्या ऑर्बिटर सोबत संचार लिंक अर्थात संवाद प्रस्थापित केलाय. स्वागत आहे मित्र असा संदेश चांद्रयान 2 माध्यमातून पाठवण्यात आलाय. 23 ऑगस्टच्या संध्याकाळी 6:04 चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. मात्र चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंगपूर्वी 2 तास आधी चंद्रावरच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतरच लँडिंगला हिरवा कंदील दाखवला जाईल अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली. जम्मू काश्मीरच्या नगरोटा परिसरामध्ये लष्करानं दहशतवाद्यांचा कट उधळून लावला. जवानांनी नगरोटा हायवेवर आयईडी बॉम्ब ठेवलेला. जवानांनी हा बॉम्ब डिफ्यूज करून मोठी हाताला मुंग्यात होत्या. गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. ही दुर्घटना टाळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दक्षिण आफ्रिकेकडे रवाना झाले. पंतप्रधान मोदी जोहान्सबर्ग इथं होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत उपस्थित राहणार आहेत आणि संध्याकाळी 7:30 बिझनेस फोरम लीडर्स डायलॉगमध्ये ते सहभागी होतील. चीनचे अध्यक्ष जिनपिंगही या परिषदेत उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौऱ्याचा 2 दिवस सुरू झाला आणि त्यांनी क्योटो शहरातून वाकोयामा शहराकडे प्रयाण केले. या दरम्यान जपानमधल्या दळणवळणाच्या पायाभूत सुविधांची पाहणी करणं हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. भेटवस्तू गैरव्यवहार प्रकरणात दोषी आढळलेले इम्रान खान यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. इस्लामाबाद हायकोर्टात ही सुनावणी होणार आहे. इम्रान यांच्या अटकेला तहरीक ए इन्साफ पार्टीनं आव्हान दिलं आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये हिलरी वादळानं हाहाकार माजवलाय. वादळामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय आणि रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. वीज पुरवठा देखील खंडित झालाय. तब्बल 84 वर्षानंतर कॅलिफोर्नियामध्ये अशा प्रकारे हे मोठं वादळ आलंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे